नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागते नीट एक्झाम दोन हजार एकवीससाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे स्टार्ट झालेले आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी शेवटची तारीख सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस देण्यात आलेली आहे सहा ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर सात ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही फीज जी आहे ती फीज ऑनलाईन पेड करू शकता त्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत ऑनलाईन फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता वेबसाईटवरती ओनली त्यानंतर महत्वाचं म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार एकवीसला नीटची एक्झाम होणार आहे आणि नीटची एक्झाम जेव्हा असेल तुमची त्याच्या तीन दिवस अगोदर तुम्हाला जे आहे ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे समजलं असेल नीट एक्झामच्या डेट समजल्या असतील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की नीट एक्झाम दोन हजार एकवीससाठी साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म जो आहे तो नीट एक्झामचा तो कसा भरायचा आहे याची ए टू झेड व्हिडिओ स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी या चॅनलवरती तुम्हाला घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा नीट स्टेप जे आहे त्या स्टेप तुम्ही इथं कम्प्लीट करा आणि संपूर्ण व्हिडिओ नीट पहा तरच तुम्हाला समजेल की हा फॉर्म जो आहे तो कसा भरायचा आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात आणि पाहूयात नीट एक्झाम दोन हजार एकवीस साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नीटच्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे नीटची वेबसाईटची ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे इथं आल्यानंतर उजव्या साइडला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची पीडीएफ फाईल ओपन करून त्याची लास्ट डेट वगैरे बाकीच्या सूचना आहेत त्या तुम्ही इथं पाहू शकता आता फॉर्म भरण्यासाठी इथे तुम्हाला शेवटी खाली यायचंय फिल ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय सर्वात शेवटी येऊन तुम्हाला फिल ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर हे नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचंय त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फिल ऑनलाईन हे चार स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत तर चार स्टेप कंप्लीट करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमच्यासमोर ही टॅब ओपन होते ज्यामध्ये रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म इमेज अपलोड आणि फीज पेमेंट अशा प्रकारच्या चार ज्या स्टेप्स आहेत त्या चार स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत इथं तुम्ही आता खाली आल्यानंतर पाहू शकता कॅटेगरी वाईज जी आहे ती इथं जी एक्झामिनेशनची फीज आहे ती तुम्हाला परीक्षा शुल्क आपण म्हणतो त्यासाठी पेमेंट करायचं आहे जनरलसाठी एक हजार पाचशे सेंट्रल लिस्टसाठी जे जनरल मोड होतात त्यांना एक हजार चारशे त्यानंतर एस सी आणि एस टीसाठी जर पाहिलं तर आठशे रुपये पेमेंट आहे तर अशा प्रकारचं हे फीज आहे हे फीज ॲप्लिकेशन फीज तुम्हाला पे करायची आहे तर ती कशी करायची कशा प्रकारे सर्व फॉर्म जे आहेत ते इथं डिटेल्समध्ये इथं लिहिलेले आहे आपण आता एक एक स्टेप फोटो सिग्नेचर लेफ्ट हॅव इम्प्रेशन पोस्ट कार्ड फोटो सगळे पाहणार आहे आपण तर आता हे टर्म्स अँड कंडिशन जे आहेत त्या ॲक्सेप्ट करूयात आणि ॲक्सेप्ट करून क्लिक हिअर टू प्रोसिड या बटनावरती क्लिक करूयात क्लिक इयर टू प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला या चार स्टेप ज्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन ही पहिली स्टेप आहे तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा पर्सनल डिटेल्स तुम्हाला विचारली जाईल ज्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट नेम द्यायचा आहे कॅन्डिडेट नेम द्यायचं आहे लक्षात ठेवा म्हणजे नाव टाकायचं आहे तुमचं नाव कसं टाकणार जिथे तुम्हाला इथं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती बारावीच्या मार्कशीटवरती प्रकारे नाव आहे पहिल्यांदा जर आडनाव असेल तर आडनाव टाकायचं नंतर नाव जसं जे टेन सर्टिफिकेट जे इक्वी वॅलेंट असतील त्यांच्या रिलेटेड जसं त्या डॉक्युमेंट्सवरती नाव तर आहे तर इथं टाकून घ्यायचं आपलं पहिल्यांदा आडनावाने आहे त्यामुळे मी इथं आडनावाने टाकले त्याच्यानंतर वडिलांचं नाव फादरने विचारलं जाईल वडलांचं नाव जसं आहे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती तसं टाकायचं आहे सिंगल असेल तर सिंगल टाका पूर्ण असेल तर पूर्ण तुमच्या डॉक्युमेंट्सवरती जसं असेल तसं टाकायचं आहे तर माझ्या इथं टेन सर्टिफिकेट त्याच्यावरती सिंगल नेम आहे मम्मीचं तर इथं मी मदर नेम जे आहे ते इथं टाकलेलं आहे तर सेम प्रोसेस तुम्हाला सुद्धा टाकायची त्याच्यानंतर जन्मतारीखसुद्धा जे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती आहे जे एज्युकेशन डॉक्युमेंट्स लक्षात ठेवा तुमचे टेन सर्टिफिकेट ट्वेल्थ सर्टिफिकेट जी इथं डेट असेल तुमची डेट ऑफ बर्थ ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाईल जेंडर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचे मेल फिमेल जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर राष्ट्रीयत्व जे आहे ते राष्ट्रीय राष्ट्रीयत्व जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं ज्यामध्ये इथं आपण इंडियन आहे तर इंडियन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर म्हणजे प्रकर। इथं आपण आधार नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता पासपोर्ट सिलेक्ट करू शकता जे तुम्हाला तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे तर आपण आधार नंबर सिलेक्ट करूयात त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डचे लास्टचे फोर डिजिट फक्त इथे टाकायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त लास्ट फोर डिजिट टाकायचे त्यानंतर खाली यायचंय एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे वर्तमान पत्ता म्हणजेच प्रेझेंट ऍड्रेस तुम्हाला द्यायचा आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऍड्रेस तुम्ही देऊ शकता जिथं तुम्ही आत्ता राहताय तो म्हणजे तुमचा प्रेझेंट ऍड्रेस तुम्ही देऊ शकता तुम्हाला ऍड्रेस विचारला जाईल पत्ता शॉर्ट्समध्ये इथं तुम्ही तुमचा जो ऍड्रेस असेल तो तुम्ही इथं लिहू शकता लोकॅलिटी जे आहे तो ऑप्शनल आहे पण तुम्ही नियर बाय एखादं काही प्लेस असेल ते तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल टाउन विलेज किंवा सिटी जे तुमचं असेल ते तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर तुम्हाला कंट्री आपण आता कंट्री इंडिया आहे त्यानंतर राज्य आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे त्यानंतर पिनकोड सॉरी जिल्हा निवडायचा आहे म्हणजेच डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे आणि हा पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला येतो मोबाईल नंबर आणि ईमेलचा पत्ता म्हणजे ईमेल ॲड्रेस ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाकून घ्या आणि त्यानंतर आपण आता खाली जाऊयात ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जे आहे ते आपण टाकून घेतले त्यानंतर खाली आल्यानंतर स्थायी पत्ता म्हणजे परमनंट ऍड्रेस तुम्हाला द्यायचा आहे जो तुमचा प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला सेम ॲज वरती क्लिक करायचं आहे म्हणजे दोन्ही सेम होईल जर तुमचा प्रेझेंट आणि परमनंट दोन्ही वेगवेगळे असतील तर तुम्ही हे इथं टाकू शकता परमनंट कोणता आहे तुमचा तर इथं आपला सेम आहे सेम करूयात त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल पासवर्ड काय तुम्हाला टाकायचा आहे तर पासवर्ड तुम्ही टाकू शकता आठ कॅरेक्टरमध्ये त्यानंतर अप्पर केस लोअर केस न्युमरिक कॅरेक्टर आणि तसेच तुम्हाला इथं जे सिंबॉल जे आहे ते टाकायचे आहेत तर हे सगळं टाकण्यासाठी तुम्ही असं टाकू शकता फॉर एक्झाम्पल मी सांगतोय तुम्ही कसंही टाकू शकता फॉर एक्झाम्पल तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री सी ॲट द रेट वन टू थ्री अशा प्रकारचा जो पासवर्ड आहे तुम्ही तो बनवायचा आहे म्हणजे यामध्ये सगळे न्युमोरिक्स वगैरे आले पाहिजेत त्याच्यानंतर इथं तुम्हाला विचारलं आहे सिक्युरिटी क्वेश्चन सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्ही नियर वेबसाईट कुठलं विजिट केलं होतं का त्याच्यानंतर तुमचं इथं जे फर्स्ट स्कूल नेम आहे ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर पेट नेम टाकू शकता किंवा फेवरेट बुक टाकू शकता जे तुम्हाला आवडेल तो क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करा त्याचा ॲन्सर खाली तुमच्या याने व्यवस्थित लिहा तो सिक्युरिटी क्वेश्चन आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता हे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला हा जो पिन आहे तो आहे वरती सिक्युरिटी पिन म्हणतो आपण तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपला पहिलं स्टेप जे आहे ती इथं आता कंप्लीट होतीये पण कंप्लीट करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय काय वैयक्तिक पर्सनल डिटेल्स काय भरले आहेत त्याचे स्पेलिंग चेक करा त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस काय टाकलाय तुम्ही त्याचा स्पेलिंग चेक करा पत्ता व्यवस्थित टाकलाय का परमनंट ऍड्रेस व्यवस्थित अकाउंट त्यानंतर खाली आता जे जे तुम्ही माहिती भरलेली आहे समजा पर्टिक्युलर चेकलिस्ट आता तुम्हाला द्यायची आहे चेकलिस्ट म्हणजे काय तर तुम्ही जी माहिती वरती भरलेली आहे ती बरोबर भरली आहे का तर नाव बरोबर भरले फादरनेम बरोबर मदरनेम डेट ऑफ बर्थ जेंडर ऍड्रेस टिक करायची आहे टिक करायची आहे कारण की तुम्ही बरोबर भरले म्हणून तुम्ही टिक करता हे सगळं बरोबर आहे माझं वरती भरलेलं त्यामुळे तुम्ही टिक केलेली आहे टिक केल्यानंतर तुम्हाला आता जर तुम्हाला काही चुकलं असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही परत मागे जाल आणि तुम्ही एडिट करू शकता आणि जर बरोबर असेल तर आय अग्रीवरती क्लिक करायचं आणि फायनल सबमिट करून येस करायचं आहे आपला फायनल सबमिट झालेले इथं तुम्ही पाहू शकता आपली पहिली स्टेप जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता आपली दुसरी स्टेप येते ती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पहिली स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक एस आला असेल ज्यामध्ये ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो नमूद केला असेल तर तो ऍप्लिकेशन नंबर फक्त तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे जोपर्यंत ॲडमिट कार्ड येत नाही तोपर्यंत त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म हा दुसरी स्टेप जी आहे ती कंप्लीट करायची आहे कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आपण आता दुसरी स्टेप कंप्लीट करणार आहे त्यासाठी तुम्हाला आता विचारलं जाईल की इथं वैयक्तिक विवरण म्हणजे पर्सनल डिटेल्स जे आहे ती तुम्हाला इथं दाखवली जाईल ते तुम्ही इथं चेक करायची आहे व्यवस्थित आहे का इथं तुम्ही सगळी माहिती जी आहे ती चेक करून घ्या आणि पुन्हा तुम्हाला आता इथं चेक करायचंय इथं आता तुम्हाला राज्य केंद्र म्हणजे जे तुम्ही इथं स्टेट म्हणजे बारावी तुम्ही पास झालेला बारावी किंवा इक्विलंट जे असेल ते तुम्ही कोणत्या राज्यातून पास झाला तर ते महाराष्ट्र राज्य आपलं आता आपण बारावी महाराष्ट्र राज्यात पास केली तर आपण महाराष्ट्र राज्य जर दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही पास केले असेल तर तुम्ही दुसरं सुद्धा टाकू शकता त्यानंतर श्रेणी श्रेणी म्हणजे जनरल आहात का एससी आहात का एस टी आहात का ओबीसी आहात का पीडब्ल्यू जे असेल ते इथं दिलेले आहेत ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे जनरल एकशे एक हजार एक पाचशे फी आहे एस सी एस टी साठी आठशे रुपये फी आहे तर इथं आपण इथं जे असेल ते इथं तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो की उमेदवार येतो क्या आपके बेंच मार्क विकलांग म्हणजे आपण इथं समजू शकता की डिझेबिलिटी म्हणजेच अपंग असाल तर तुम्हाला येस वरती क्लिक आहे आणि जर तुम्ही अपंग नसाल तर नो ऑप्शन वरती क्लिक करू शकता जर अपंग असाल तर डिझेबिलिटीचा टाईप जो असतो लोकोमोटरी अपंग कशात आहे तो तुम्हाला इथं द्यावा लागेल तर अपंग नाही नसेल तर नो करा आता तुम्हाला विचारलं जाईल की मधुमेह आहे का तर मधुमेह असेल तर तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर निवास का देश म्हणजेच इथं कंट्री ऑफ रेसिडेंट जी आपली इंडिया आहे ती इंडियात कंट्री तुम्ही इथं जिथं राहताय ती कंट्री इथं निवडायची आहे आपण इंडिया निवडली त्याच्यानंतर विचारलं की आपका नीट सी मे ड्रेस कोड विवरण प्रदर्धन पोशाख पहनने का इरादा रखते है तर, तर ही जर हरकत असेल तर तुम्ही करू शकता अन्यथा नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता त्यानंतर खाली आवेदन ॲप्लाय फॉर जे आहे ते इथं ॲटोमॅटिकली सिलेक्ट झाले आता आपल्याला ऑप्शन म्हणजे येतो तो म्हणजे प्रश्नपत्र माध्यम म्हणजे क्वेश्चन पेपर मिडियम क्वेश्चन पेपर मिडियम तुमचं कशात पाहिजे तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे का हिंदीमध्ये पाहिजे का मराठीमध्ये पाहिजे का ओडिशा जे तुम्हाला लँग्वेज हवी असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता क्वेश्चन पेपर कोणत्या मिडीयम लँग्वेजमध्ये तुम्हाला हवं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की इथं चार प्रेफरन्स द्यायचे आहेत तुम्हाला स्टेट आणि सिटी द्यायची आहे म्हणजे तुम्हाला जे एक्झाम सेंटर आपण म्हणतो त्या एक्झाम सेंटरच्या इथं तुम्हाला आपलं आता महाराष्ट्र राज्य पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या राहताय ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्रेफरन्स द्यावा ही माझी विनंती आहे म्हणजे नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर सेकंड जो चॉईस द्यायची आहे ते म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य द्यायचं त्याच्यानंतर इथं आता मी सर्वात पहिल्यांदा पुणे सिलेक्ट केलंय तर तुम्हाला इथं परत पुणे सिलेक्ट करता येणार नाही तर पुन्हा वेगळा द्यायचा आहे लक्षात ठेवा वेगळं जे आहे ते सेंटर आहे समजा दुसरा जिल्हा मी सातारा दिला त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्र सिलेक्ट करून पुन्हा तुम्हाला आता पुणे सातारा देऊ शकत नाही त्यामुळे दुसरा परत द्यायचा समजा सोलापूर दिला तसंच सिटी फोर्थ नंबर जे आहे चॉईस तुम्ही महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर सिटी जी असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची समजा आता मी इथं पुणे दिली तर ते बघा एरर देईल वरती तर त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं तर जे सिटी आहे ते प्रेफरन्स आपण म्हणतो चॉईस जे आहे ते आपली डिफरंट असली गरजेचं आहे त्यानंतर आता हे आपलं झालं आता आपला महत्वाचा पॉईंट होतो म्हणजे शैक्षणिक विवरण म्हणजे एज्युकेशनल डिटेल्स एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला ट्वेल्थ और व्हॅलेंट क्वालिफिकेशन द्यायचं पहिल्यांदा उत्तीर्ण स्थिती म्हणजे पास आहेत का अपियर आहात तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्ही आत्ता बारावी पास झाला असेल तर पास सिलेक्ट करू शकता आत्ता तुम्ही बारावीमध्ये असाल तर अपेअरिंग सिलेक्ट करू शकता तर इथं आपण पास सिलेक्ट करूयात आता इथं पुढं तुम्हाला विचारलं जाईल की इयर ऑफ पासिंग तुम्ही कधी पास झाला आहे दोन हजार एकवीसला झाला आहे का वीसला का अठराला एकोणीसला जे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला कोड विचारला जाईल हा योग्यता परीक्षा कोड भरपूर जणांना कन्फ्युजन आहे नक्की हे कोड काय आहे तर क्वालिफिकेशन कोड आता महत्वाचं म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची हे कोड काय आहे तर आता समजा तुम्ही अपेअरिंग सिरेज केलं अपेरिंग सिरेज केल्यानंतर एकच कोड येतो झिरो वन कोड तर हा कोड अपेअरिंगवाल्यासाठी आहे तो विषय संपला पण जर तुम्ही पास असाल दोन हजार वीस अठरा एकोणी एकवीस ला तर पासवाल्यांसाठी इथे कोड दिलेले आहेत तर इथे या यायचे तुम्हाला या वेबसाईट मेन वेबसाईटवरती एक इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि हे बुलेटिन जे आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे आता याच्यामध्ये सगळी डिटेल्स जी आहे ती तुम्हाला भेटेल या कोड हे नक्की कोणकोणते कोड आहेत हे तुम्हाला दिसेल आता पेज नंबर तुम्हाला सांगतो इथं खरं एकोणीस पेजवरती तुम्हाला यायचं आहे लक्षात ठेवा एकोणीस पेजवरती तुम्हाला डिटेल्स पाहायला भेटतील कोडचे काय काय डिटेल्स आहेत तर आपण येऊयात एकोणीस पेजवरती इथं हां हे पाहू शकतं क्वालिफिकेशन अँड एक्झामिनेशन जे आहे ते कोडची इथं माहिती दिली आहे तर कोड वन मी तुम्हाला म्हटलं जे कँडिडेट हु इज अपेअरिंग इन द क्वालिफाईंग एक्झामिनेशन जे आत्ता अपेअरिंग आहेत त्यांच्यासाठी आहे त्याच्यानंतर कोड द हायर अँड सेकंडरी एक्झामिनेशन जे पास झालेले आहेत इंडियन स्कूल सर्टिफिकेट मध्ये ते इथं कोड टूमध्ये येणार आहेत त्यानंतर इंटरमिडिएट किंवा प्री डिग्री एक्झामिनेशनमध्ये जे पास झाले असतील ते कोड थ्रीमध्ये येणार आहेत तसंच प्री प्रोडक्शन प्रोडक्शन जसं तुम्ही हे कोड जे आहेत ते वाचून घ्या एकदा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथं सिलेक्ट करा मी आता कोड टू जो आहे तो सिलेक्ट केला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉलेज टाईप ऑफ कॉलेजचं स्टेट इथं स्टेट गव्हर्नमेंट येणार आहे महाराष्ट्र येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात आपलं जे क्वालिफिकेशन जे आहे ते बारावी वगैरे झालं असेल तर महाराष्ट्र त्याच्यानंतर बोर्ड त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं झालं आहे त्यानंतर स्कूल बोर्ड आपलं महाराष्ट्र त्यानंतर इथं तुम्हाला विचारलं जाईल रिझल्ट मोड विचारलं जाईल जर तुम्ही इथं सीजीपीए मध्ये झालं असेल तर तुम्हाला ग्रेड जी आहे ती सिलेक्ट करायला लागेल जर तुम्ही पर्सेंटेज कॅ याच्यामध्ये झाला असाल तर टोटल मार्क्स किती होते त्यानंतर ऑप्टेन म्हणजे तुम्हाला किती पडले आणि त्याच्यानंतर हे दोन्ही टाकल्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज जी आहे ती पर्सेंटेज इथं तुम्हाला येऊन जाईल पर्सेंटेज नंतर खाली रोल नंबर विचारला जाईल जो तुमचा रोल नंबर असेल तो तुम्ही जो बोर्डचा बोर्ड सर्टिफिकेट रोल नंबर असेल तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल स्कूल कॉलेज का ना अखेर पत्ता म्हणजे जो तुमचं कॉलेज आहे त्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि स्कूल कॉलेज जे असेल त्याचा पिनकोड टाकायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला टाकायची आणि आता सिक्युरिटी पून पिन जो आहे तो आहे तसा तिथे दिलेला आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल एकदम व्यवस्थित भरायची आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला विचारलं आहे पुन्हा एकदा हे क्लोज करायचं आहे लक्षात ठेवा क्लोज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा विचारत आहे की बाबा तुम्ही जी जी माहिती भरलेली आहे ती एकदम बरोबर आहे का तर काय काय बरोबर आहे तर पर्टिक्युलर्स चेकलिस्ट जे आहे पुन्हा आलेली आहे माय नेम माझं नाव बरोबर आहे फादरनेम मादरनेम डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर ही सगळी माहिती चेक करायची एकदा तुम्हाला त्याशिवाय टिक करायची नाही वरती चेक करायचं आणि खाली टिक करायचं बरोबर आहे तर आपण इथं एक्झामिनेशन सिटीज जे आहेत त्या एज्युकेशनल डिटेल्स जे आहेत ते सर्व बरोबर पाहिजेत काही चुकलं असेल तर तुम्ही काय करायचंय खाली यायचंय एडिट ऍप्लिकेशन मध्ये जायचंय आणि एडिट करू शकता तर आपण आता आय अग्रीवरती क्लिक करूया आणि फायनल सबमिट आता करणार आहोत एडिट करू शकता आपण आता हे बरोबर आहे त्यामुळे फायनल सबमिट केलं आणि ओके okay केलेलं आहे ओके okay केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता तिसरी स्टेप आलेली आहे ते म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड डॉक्युमेंट्स आपल्या दोन कंप्लीट झाल्या तिसरी स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंट्स तर आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत कोणकोणते कसे करायचे नीट पहा त्याच्यानंतर आता इथं अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करूयात ah. अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल ज्यामध्ये आपण तिसऱ्या स्टेपमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करतोय इथे तुम्हाला चार डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे पहिला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो ऐंशी टक्के तुमचा चेहरा दिसलाच पाहिजे लक्षात ठेवा चेहरा व्यवस्थित दिसला पाहिजे आणि त्या फोटोवरती डेट असली पाहिजे कधी फोटो काढलेला आहे तो तुमचा इथं असणं गरजेचं आहे डेट असणं गरजेचं आहे आणि नाव असेल तरी चालेल नाव आणि डेट असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला जे साईज आहे ते साईज तुम्हाला दिले फोटोची साईज आहे दहा ते दोनशे बी त्यानंतर लेफ्ट हँड इम्प्रेशन द्यायचं आहे हस्ताक्षर सिग्नेचर द्यायची आणि पोस्ट कार्ड साईज फोटो द्यायचा आता ह्या तिन्ही चारीच्या ज्वारी गोष्टी काय काय आहेत कशा प्रकारे अपलोड करायच्या आहेत हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बनत रहा शेवटपर्यंत नीट व्हिडिओ पहा तर पहिलं आहे पासपोर्ट साईज फोटो तर पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्हाला कंप्रेस करायचा असेल तर या वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्याची साईज कमी जास्त जी आहे ती करू शकता तर तो फोटो, फोटो इता करा तुम्हाला निवडायचा आहे हा फोटो इथं अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर ह्याची साईज तुम्हाला क्वालिटी कशी पाहिजे ती क्वालिटी टाका कंप्रेस करा तुम्हाला इथं साईज देणं कमी जास्त जी आहे ती करता येते शंभर क्वालिटी केली की चांगली अजून साईज वाढवता येते इथं जे आहेत ते ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत हे ऑप्शन तुम्ही पाहून इथं कंप्रेस करा कंप्रेस केल्यानंतर आता आपण जाऊयात फोटो अपलोड करण्यासाठी पहिला फोटो अपलोड करायचा आहे जो की पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे इथं तुम्हाला अपलोड वरती क्लिक केलं की फोटो दिसेल याला झूम आउट करा स्क्रोल जो तुमचा माऊस असेल त्यांनी कमी जास्त करा किंवा इथून सुद्धा तुम्ही झूम आऊट करू शकता आणि याला तुम्हाला अपलोड ओरिजिनल या ऑप्शन वरती क्लिक करून डन करायचं आहे अपलोड ओरिजिनल या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक अपलोडचा ऑप्शन येईल उजव्या साईडला पाहू शकता अपलोड अपलोडवरती क्लिक करायचं अरे आपला फोटो अपलोड झालेला नाही कारण की एरर आलेली आहे हा फोटो जो आहे तो जे पी जी फॉर्मेटमध्ये पाहिजे आहे तर जे पी जी फॉर्मेटमध्ये तुम्ही कसा करणार तर मी तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे ना त्या वेबसाईटवरती तुम्ही या इथं फोटो अपलोड करा अपलोड करताना कंप्रेस केलं की डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा डाउनलोड करताना लक्षात ठेवायचं आहे ऑल फाईलवरती इथं क्लिक करायचंय ऑल फाईल करायचंय ऑल फाईल करून याला फोटो डॉट जे पी जी जे आहे तेच नाव द्या आणि सेव्ह करायचं आहे असं mm. सेव्ह करा म्हणजे तुमचा फोटो जो आहे तो अपलोड होताना जे पी जीमध्ये जाईल तर इथं आपण आता इथं एक एक डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू पहिला हे फोटो चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपण आता जे पी जी फॉर्मॅटमध्ये दहा ते शंभर पर्यंत इथं अपलोड करायचं झूम आउट करूयात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदम व्यवस्थितरित्या जो आहे तो तुम्हाला फोटो जो आहे तो त्यामध्ये ठेवायचा आहे आणि अपलोड वरती क्लिक करायचा आहे इथं अपलोड ऑप्शन जाईल ऍक्शनमध्ये अपलोड इमेज सक्सेसफुली अपलोड आपला फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन होतो तो, तो म्हणजे इथं तुम्हाला लेफ्ट हँड थम इम्प्रेशन तुम्ही एक कागदावरती इथं तुम्हाला एक डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा तुम्हाला इथं थम घ्यायचा आहे अशा प्रकारचा असला पाहिजे चूज फाईलवरती क्लिक करत असा घेतल्यानंतर समजा तुम्ही आडवा घेतलाय तर तुम्ही याला रोटेट करू शकता काही अडचण नाही तुम्ही इथं झूम आऊट करायचं झूम आऊट करू शकता याला लक्षात ठेवा याला उभा आपल्याला अपलोड करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हे बघा लेफ्ट आपण राईट ह्याला रोटेट करू रोटेट केला आउट करू हे पहा आता बसलेला आहे याला उभा करायचा आपल्याला उभा करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित करून रोटेट करू शकता रोटेट करायचं असलं तर बरोबर हा उभा ठेवून तुम्हाला हा अपलोड करायचा आहे हा अंगठ्याचा जो ठसा आहे एकदम व्यवस्थित तुम्ही अपलोड ऑप्शन वरती क्लिक करा इमेज सक्सेसफुली अपलोड झालेले लेफ्ट हँड थम इम्प्रेशन अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सिग्नेचर हस्ताक्षर जे आहे ते इथं अपलोड करायचं आहे चूज वरती क्लिक करायचंय सिग्नेचर काय तुम्हाला माहित असेल एखाद्या कोणत्याही पेजवरती करा आणि इथं हे ॲटोमॅटिकली तुम्ही झूम आउट करा तुम्ही आणि त्याच्यानंतर अपलोड करा तुमचा सुद्धा जो आहे ते सिग्नेचर सुद्धा अपलोड झाली आहे फोटो झालेला आहे लेफ्ट हँड इम्प्रेशन झाले महत्वाचा पॉइंट होतो तो म्हणजे पोस्ट कार्ड साईज फोटो पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजे काय असतो तर जो तुमचा पासपोर्ट साईज फोटो असतो तोच तुम्हाला अपलोड करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा वरती जो अपलोड केला आहे तोच तुम्हाला अपलोड करायचा आहे याच्यावरती तुमचं नाव आणि तुम इथं डेट कोणती डेट असली पाहिजे जेव्हा तुमचा फोटो इथं तुम्ही काढलेला आहे एक दोन महिन्यापूर्वी तोच तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे पहिला फोटो पाहू शकता हा पहिला फोटो सुद्धा मी तोच अपलोड करणार आहे तर तुम्ही सुद्धा पहिला फोटो तोच अपलोड करा दुसरा फोटोसुद्धा जो पोस्ट कार्ड साईज फोटो आहे तो सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे लक्षात ठेवा दोन्ही फोटो सेमच आहेत फक्त ते साईजमध्ये एकदम व्यवस्थित जे आहे ते त्यांनी घेतलेले आहेत मागून तर हे दोन्ही फोटो आपण लक्षात ठेवा दोन्ही सेमच अपलोड करायचे आहेत याच्यामध्ये काही एक वेगळं नाही आहे त्यानंतर तुम्हाला आता सिक्युरिटी पिन टाकायचा आहे जो आहे तसा खाली दिलेला आहे डॉक्युमेंट्स अपलोड आपले व्यवस्थितपणे तुम्ही करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला विचारायचं सबमिट करायचं आहे का येस yes, ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपले डॉक्युमेंट सुद्धा सबमिट झाले आपल्या तीन स्टेप तुम्ही झाले रजिस्ट्रेशन फॉर्म झाला ऍप्लिकेशन फॉर्म झाला डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आता ॲप्लिकेशन फीज पेमेंट करायचं आहे फीज भरायची आहे तर इथं तुमचं काही चुकलं असेल तर एडिटवरती क्लिक करा एडिट फॉर्म फॉर्मवरती क्लिक करायचं आहे इथं ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता तर इथं फीज किती आहे ती फीज सुद्धा इथं दिलेली आहे सगळी आणि तुम्ही लक्षात ठेवा एडिट वरती गेला की तुम्ही एडिट करू शकता परत तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे करू शकता पण मी आता पी फीज पेमेंट केली आणि फीज पेमेंट केल्यानंतर एडिट करायचं असेल तर नंतर होणार नाही त्यामुळे आत्ताच काही डिटेल्स असेल ती एकदम व्यवस्थित करून तुमचे पिन टाकून पुढे नेक्स्ट करा तर आता आपण हे दोन्ही आपले कंप्लीट झालेले आहेत ते आपण दुरुस्त वगैरे सगळे केलेले आहे आणि आता पे एक्झामिनेशन फीज जी आहे ती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे असेल दीड हजार आठशे रुपये असेल जे असेल ती तुम्हाला फीज आहे सिलेक्ट मोड ऑफ पेमेंट याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंट हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसिड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड फॉर पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके करायचंय आणि ओके केल्यानंतर तुम्हाला इथं इथं तीन दोन पाच गेटवे दिसणार आहेत लक्षात हे गेटवे आहेत लक्षात ठेवा पेमेंट गेटवे आहेत पेमेंट गेटवे म्हणजे कसं असतं तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता कोणताही तुमचा जो फेवरेट असेल तो यांनी जास्त पेमेंटला कोणाचे फेल्ड होत नाही म्हणून पाच ऑप्शन दिले आहेत तुम्ही एसबीआय सिलेक्ट करा आय सी आय सी आय सिलेक्ट करा पेटीएम सिलेक्ट करा एचडीएफ सिलेक्ट करा कोणतंही तुम्ही सिलेक्ट करू शकता काही अडचण येणार नाही तुमचं जे फेवरेट आहे तुम्ही सिलेक्ट करा ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय कशानेही पेमेंट करू शकता माझं फेवरेट आहे पेटीएमचं त्यामुळे मी पेटीएम सिलेक्ट करतो आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करूयात आता तुम्हाला इथे येणार आहे करा है, पेमेंट करायचं आहे आता तुमचा फॉर्म संपूर्ण भरलेला आहे काही अडचण आली नाही आपल्याला आता आपल्याला पेमेंट करायचं आहे जे पेमेंट असेल ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल तुम्ही इथं पेटीएमने करू शकता डेबिट कार्डने करू शकता क्रेडिट कार्डने करू शकता तुमच्या ने करू शकता नेट बँकिंगने करू शकता इथे खाली ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन दिलेले आहेत हे पेमेंट तुम्ही करायचंय हे पेमेंट झाल्यानंतर तुमचं जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट येईल ती प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे संपलं तुमचा जो फॉर्म आहे तो फायनली इथं सबमिट झालेला आहे सक्सेसफुली तुमचं पेमेंट सुद्धा होईल आणि सगळा फॉर्म जो आहे तो फक्त तुम्हाला प्रिंट करून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे हा नीटचा जो फॉर्म आहे दोन हजार एकवीस साठी महत्वाचा असा हा ऑनलाईन फॉर्म भरायचा होता ज्यांना हा व्हिडिओ आवडलाय त्यांनी नक्की आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र